खूप छान अशी काळ्या उडीद डाळीपासून भाजी करणार आहोत आणि ती पण खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि एकदम चविष्ट होणार आहे आणि गरम गरम भाकरीसोबत भातासोबत तर एकदम छान लागणार आहे आणि तुम्ही घरी अशी नक्की ट्राय करा. कसं आहे मित्रांनो, खूपच पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महत्वाची गोष्ट कसं आहे, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने असे बोलतात, कुठे याला गोट्याची भाजी पण म्हणून असे बोलतात, काळी उडीद डाळ पण अशी बोलतात. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ येणं कसे वाटतात ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी पावशेर उडीद डाळ घेतलेली होती, त्या उडीद डाळीला काय केलं, कुकर घेतला आणि कुकरमध्ये ती टाकली, त्याला स्वच्छ अशी धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि मग त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलं आणि पाणी ओतल्यानंतर मी त्याला गॅसवर ठेवलं आणि त्याला थोडंसं असं तेल टाकलं आणि ती बारीक गॅसवर अशी चांगली शिजून दिली, त्याला कमी तशा दोन शिट्ट्या होऊन दिल्या आणि ती शिजल्यानंतर बघा अशा प्रकारे अशी ती शिजलेली आहे आणि त्याला काय करायचं, आपण असं बारीक करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर ह्याच्याने बारीक नसतं झालं तर तुम्ही पळीच्या साहाय्याने पण तुम्ही बारीक करू शकता. तर इथे मी एक बारीक ग्लास घेतलेला आहे, तर हिरव्या मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत. काय करायचं, असं तुकडा करून ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि तुमच्या सोयीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असलं तर आणखी घेऊ शकता. इथं मी लसणाच्या पाकळ्या 5-6 घेतलेल्या आहेत, ते पण टाकायच्या आणि ह्याच्यात मीठ टाकायचं, एक चमचा मीठ टाकायचं आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं. तुम्ही इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वापरू शकता. तर आता हे टेचून घ्यायचं. तर हे बघू शकता अशा प्रकारे मी बारीक असे टेचून घेतलेलं आहे. तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल हे चांगलं असं गरम होऊन द्यायचं. इथं तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकणार आहोत. इथे मी जिरी टाकलेली आहे, थोडीशी आता मोहरी टाकायची आणि इथे मी एक टोमॅटो घेतलं होतं, ते एक टोमॅटो बारीक चिरून ते असं टाकायचं आणि वरती कढीपत्तीची पानं घेतलेली आहे आणि वरी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं चांगलं परतून घ्यायचं. आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ना ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं. आणि कसं आहे मित्रांनो, आपण इथं बघू शकता दुसरा कोणत्याच मसाल्याचा वापर अजिबात नाही केलेला, फक्त हिरव्या मिरचीचाच वापर केलेला आहे. आणि अगदी आपण म्हणतो ना महाराष्ट्रीय पारंपरिक रेसिपी, कारण ग्रामीण भागात ही खूपच आवडीने अशी खाल्लेली आहे, खाल्ली जाते आणि महत्त्वाची गोष्ट भरपूर अशी पौष्टिक पण असते आणि चवीला तर एक नंबरच लागते अशी. आता हे मसाले छान आपले फ्राय करून झालेले आहे, आता काय करणार आहे आपण, आता ही काळी उडदाची जी डाळ आहे ना आपली, ते आपण याच्यामध्ये अशी मस्तपैकी टाकून घ्यायची, त्याला चांगलं असं परतून घ्यायचं. आता तुम्ही विचार करत असाल या बाईच्या दुसरे कोणत्याच मसाल्याने टाकते ही चविष्ट कशी काय होते, तर याला खूपच छान अशी चव येते. आपण इथं अर्धा चमचाच मीठ टाकणार आहोत, कारण आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं. गॅस हा मध्यम ठेवायचा. तर आपण इथं एक मिनिट चांगलं असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. तर इथे मी एक तांब्या घेतलेला होता, आपल्याला लागेल तसं पाणी ओतायचं. तुम्हाला जर जास्त रस्सा पाहिजे असला तर आणखी ह्याच्यामध्ये पाणी ओतू शकता आणि याला आता चांगली अशी उकळी फुटून घ्यायची आणि गॅस हा मोठाच ठेवायचा, म्हणजे चांगली पटकन अशी उकळी फुटते. तर हे बघू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे, याला 2-3 मिनिट आपण चांगली उकळी फुटून घेतलेली आहे आणि मस्त असा खमंग वास पण सुटलेला आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि गरम गरम भाताबरोबर भाकरीबरोबर तो खूपच छान अशी चवीला लागते. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद धन्यवाद.